नगरकरांनो सतर्क रहा, आता जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक रस्त्यावरती उतरून कारवाई करतात, मात्र कोरोनाचे जे नियम आहेत ते पाळणं बंधनकारक आहे। आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये 509 इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आढळून आली आहे, त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे। तर 327 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 96% इतकं आहे। तर आता उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या झाली आहे 2015। तर आतापर्यंत 1170 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर 76343 जण कोरोनातून मुक्त झालेत, तर 79528 हा कोरोनाबाधितांचा संपूर्ण जिल्ह्याचा आकडा होता। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, अहमदनगर।